नमस्कार मी अश्विन महाजन तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम राजकारणात कोणी कोणाचा कायम शत्रू नसतो आणि मित्रही नसतो असं म्हटलं जातं महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर हे सिद्धही झालं सध्या एक अशीच चर्चा चांगलीच जोर धरती आहे ती म्हणजे भाजप आणि मनसेच्या मनोमिलनाची भाजप आणि मनसे, मनसे नेत्यांची गेल्या काही दिवसातील वक्तव्य पाहता ते विशेषतः शिवसेनेला टार्गेट करताना दिसतात त्यामुळे दोन्ही पक्षांचा राजकीय शत्रू एकच असल्याने भाजप आणि मनसेचा एकत्र येण्याची चर्चा ही साहजिकच होऊ शकते मनसेने हिंदुत्व हाती घेतल्यानंतर आता तसं पाहायला गेलं तर दोन्ही पक्ष हे हिंदुत्ववादी आहेत त्यामुळे या मुद्द्यावर दोन्ही पक्ष आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये एकत्र येऊ शकतात अनेक मुद्द्यांवरून भाजप आणि मनसेने राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलनं केली आहेत पालघर हत्याकांड प्रकरणातही मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती वीज बिलाचा मुद्दा असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तसेच अनेक राष्ट्रीय मुद्दे असतील भाजप आणि मनसे यांचं एकमत असलेलं आपल्याला पाहायला मिळालं गेल्या काही काळात मनसेकडून भाजपबद्दल केली जाणारी टीका टिपने ही कमी झाली आहे आता महाराष्ट्रात तीन मोठे पक्ष एकत्र आहेत साहजिकच त्यांची ताकद वाढली आहे त्यामुळे एकट्या पडलेल्या भाजपला नक्कीच कोणाची तरी मदत घ्यावी लागणार आहे आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये जर महाविकास आघाडी यशस्वी ठरली तर भाजपला मात्र भविष्यात फार मोठा तोटा होऊ शकतो मुंबई ठाणे नाशिक पुण्यासारख्या शहरी भागात मनसेला मानणारा एक मोठा वर्ग आहे त्यामुळे भाजपला मनसेला सोबत घेणं हे नक्कीच फायद्याचं ठरू शकतं मनसेला हे पक्ष वाढवण्यासाठी ही चांगली संधी ठरू शकते निवडणुकीत यश मिळालं की पक्ष वाढतो हे साधं समीकरण आहे त्यामुळे निवडणुकांमध्ये यश मिळवायचं असेल तर मनसेला भाजपचा हात धरणं नक्कीच फायद्याचं ठरू शकतं मनसेला मुंबईत जम बसवायचं आहे मागच्या वेळी त्यांचे सात नगरसेवक निवडून आले होते त्यावेळी त्यानंतर सहा नगरसेवक हे शिवसेनेतही गेले होते त्याचाही राग मनसेच्या मनात आहे शिवसेना नेत्यांकडून नेहमी होणारी टीका मनसेला नक्कीच कुठेतरी मनाला लागली असेलच त्यामुळे शिवसेनेला धक्का देण्यासाठी मनसे ही जोरदार तयारी यावेळी करेल यात काही शंका नाही महाविकास आघाडी एकत्र लढल्यास भाजप हा एकटा मुंबई महानगरपालिकेत सत्तेपर्यंत पोहोचू शकत नाही मनसेचा मुंबईत चांगला दबदबा आहे त्यामुळे भाजपला मुंबईत एका आक्रमक मित्राची गरज आहे ती गरज मनसे पूर्ण करू शकतं आणि शिवसेनेच्या आक्रमकतेला मनसे आक्रमकतेने उत्तर देईल त्याचा फायदा भाजपला नक्कीच होऊ शकतो मनसेने स्थापनेच्या वेळी आपल्या झेंड्यात भगवा निळा हिरवा आणि पांढरा असे रंग वापरले होते त्यावेळी सर्व समाजापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा तो प्रयत्न होता असं मानलं जात होतं पण अचानक त्यांनी आपल्या पक्षाचा नवा झेंडा तयार केला राजमुद्रा असलेला भगवा झेंडा ही मनसेची नवी ओळख झाली त्यानंतर राज ठाकरेंनी आपल्या भाषणात हिंदुत्वाचा उल्लेखही केला होता त्यामुळे एक प्रकारे मनसेने हिंदुत्व हाती घेतलेलंच आहे भाजप आणि मनसे हे कट्टर एकमेकांचे शत्रू नाही आहेत भाजप नेते हे नेहमी राज ठाकरे यांची भेट घेत असतात त्यामुळे ही महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या समीकरणाची नांदी ठरू शकते ज्याचा महाविकास आघाडीला नक्की फटका बसेल यात काही शंका नाही आहे शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर थोडी थंड भूमिका घेतल्यानंतर मनसेला राजकीय संधी मिळाली होती त्यांनी ती घेतलीही आता शिवसेनेचा पर्याय म्हणून भाजपसोबत जाणं ही दुसरी राजकीय संधी हे दोन्ही पक्ष घेतात का ते पाहावं लागणार आहे आणि याचा दोन्ही पक्षांना नक्कीच फायदा होऊ शकतो मनसे आणि भाजपने एकत्र यावं का यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आमच्या लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आमच्या लोकमतच्या फेसबुक चॅनलला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद